बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी चार चाकी वाहने दाखल झाली आहेत, अनेकांनी वाहने घेतली आहेत, मात्र बिल येत असतानाही या वाहनांचे चार्जिंग पेट्रोलपेक्षा कमी असल्याने चंद्रपूर जिल्हा स्टेडियमच्या वरिष्ठ लिपिकाने हा खर्च वाढवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. गाडी घरी चार्ज केल्याने घराचे वीज बिल वाढते आणि त्यामुळे या गृहस्थाने चंद्रपूर जिल्हा स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या भिंतीवर विजेचा फलक लावलाय आणि त्या ठिकाणी दररोज बेकायदेशीरपणे इलेक्ट्रिक कार पार्क करून वीज पुरवठा केला जातोय. हे सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने घडते की नाही हे माहित नाही, पण या मात्र संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे हे निश्चित आहे. शासनाच्या तिजोरीतून आणि गृहस्थांचे वीज बिल जिल्हा प्रशासन भरत आहे. या वरिष्ठ लिपिकाला चोरीचा आरोप लावण्याची परवानगी आहे का आणि नसेल तर चोरीचे वीज बिल कोण भरणार? वीज चोरी प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून वीज बिलाची संपूर्ण रक्कम वरिष्ठ लिपिकांकडून वसूल करून वीज चोरी प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू राजेश नायडू यांनी केली आहे. आज यह जो घटना पता लगी है वो बहुत ही निंदनीय है और शॉकिंग है, जिसमें चंद्रपुर के जिला क्रीड़ा अधिकारी के कार्यालय में कार्यरत एक सीनियर क्लर्क अपनी इलेक्ट्रिक व्हीकल कार स्टेडियम के गेट पर वहां से चार्जिंग पॉइंट पे अटैच करके अपनी गाड़ी को चार्ज कर रहा है. यह सीधी सीधी चोरी का मामला है. क्या जिला क्रीड़ा अधिकारी ने इसकी अनुमति दी थी और नहीं दी थी तो कब से यह कांड चल रहा है? विकास मोरेवार, स्टार भारत न्यूज, चंद्रपुर.